आणि बुलेटिनची सुरुवात करूयात एका मोठ्या बातमीनं गेल्या तीन महिन्यांपेक्षा अधिक काळ सुरू असलेल्या कर्मचाऱ्यांच्या संपामुळे महामंडळाला मोठ्या प्रमाणावरती नुकसान सोसावं लागलंय हे नुकसान संपामध्ये सहभागी झालेले आणि नंतर कामावरती रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या वेतनात कपात करून भरून काढण्याचा अजब प्रस्ताव हा एसटी महामंडळाच्या विचाराधीन आहे एसटी कर्मचारी संघटनांकडूनही नुकसानाची वसुली करावी असंही प्रस्तावात नमूद केलंय आणि याच बातमी बातमी संदर्भामध्ये अधिक बोलण्यासाठी आपले प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत सुशांत खरं म्हणजे गेल्या काही दिवसांपासून आपण पाहतोय एस टीचा संप सुरू आहे एस टी संपामध्ये मोठ्या प्रमाणावरती तोटाही महामंडळाला झालेला आहे मात्र आता हा तोटा जो आहे तो वसूल या कर्मचाऱ्यांकडून संपावरती असलेल्या कर्मचाऱ्यांकडून केला जातोय हे कितपत योग्य आहे काय प्रतिक्रिया उमटत आहे अधिक दिवस झाले एस टी कर्मचारी जे आहेत ते विलिनीकरणाच्या मागणीवर ठाम आहेत आणि एस टी कर्मचारी संपावर बसलेत यामुळे एस टीला जवळपास सोळाशे कोटीचा तोटा सहन करावा लागला आणि हा तोटा भरून काढण्यासाठी आता महामंडळाने हालचाली सुरू केलेल्या आहेत आणि याच विषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत संघटनेचे काही नेते आहेत पदाधिकारी आहेत श्रीरंग आहेत सर काय सांगाल एस टीला सोळाशे कोटीचा तोटा झालेला आहे हा तोटा भरून काढण्यासाठी आता कर्मचाऱ्यांच्याच पगारात कपात केली जाईल अशी माहिती मिळते नाही अशी माहिती में आज वाचली, आनी मी आज वा वाचली आणि मी स्वतः आमच्या एका सहकारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी बोललो आत्ताच त्यांनी सांगितलं की या निर्णयाच्या विरोधामध्ये जो खालच्या कोर्टाचा निर्णय आहे त्याच्या अनुषंगानं ही महामंडळाने प्रस्ताव दाखल केल्याचं समजतं आहे पण त्याला त्या ते एका आमच्या सहकारी संघटनेने हायकोर्टात चॅलेंज केलेलं आहे आम्हीसुद्धा या निर्णयाच्या विरोधात प्रसंगी हायकोर्टात जाऊ आणि ही वसुली करणं मी तर म्हणतो आज मनमानी चालली आहे असंच होतो का कधी म्हणे एकतर आमचे कर्मचारी एकशे सतरा दिवस संपात आंदोलनामध्ये आहेत ते अडचणीत आहेत अशावेळी त्यांच्या वेतनातनं ही वसुली करणं तीही चक्क एवढी मोठी वसुली करणं हे अशक्य आहे आणि ह्याला आम्ही प्राणपणाने विरोध करू मी तर म्हणतो असे जर विकृत चाले जर काही अधिकारी करणार असतील तर त्याला आमच्या भाषेत आम्ही उत्तर देऊ लक्षात घ्या कर्मचारी संघटना ज्या पद्धत भाषेत उत्तर देतात त्या भाषेत उत्तर देऊ आपण फक्त शंभर दिवस झाले त्याहून अधिक दिवस म्हणता येईल आणि कर्मचारी अजूनही संपावर ठाम आहेत आज कोर्टाचा निर्णय मात्र त्या कोर्टाच्या निर्णया अगोदर अशा पद्धतीची बातमी येते कसं बघते नाही याचा अर्थ जे कोणी अधिकारी आमच्या मुख्यालयात बसलेत त्यांना गांभीर्य नाही परिस्थितीचं कारण एकीकडे सरकार माननीय मंत्री महोदय आमची विसी एमडी हे अगदी प्रयत्न करतात की ह्या ह्याच्यातून काही मध्यमार्ग काढता येईल का कशा प्रकारे या प्रश्ना तोडगा तोडता येईल आणि त्यांच्या हाताखाली काम करणारे काही अधिकारी असे विकृत चाह्य करतात मी तर म्हणतो याला विकृतशिवाय दुसरा कुठलाही शब्द नाही आणि हे बरोबर नाही याचा अर्थ त्यांना संप चिघळवायचा आहे आत्ताच ऑलरेडी कर्मचारी एकशे सत्तर सतरा दिवस या म्हणजे संपामध्ये आंदोलनामध्ये आहेत नुकसान झालं आहे यु एस टी महामंडळाचं कर्मचाऱ्यांचं नुकसान झालं पगार नाही आहे तीन महिन्यापेक्षा जास्त कालावधीचा जा कर्मचाऱ्यांना आणि त्या अशा एक एकदम भयानक परिस्थितीत स्फोटक परिस्थितीत अशी भाषा करणं किंवा असा प्रस्ताव देणं हे एकदम घृणास्पद आहे असं म्हणतो मी आपण बघतोय अशा पद्धतीने तुघलकी निर्णय घेणं घृणास्पद असल्याचं आता संघटनेचे पदाधिकारी देखील म्हणत आहेत नक्कीच सुशांत दिलेल्या या माहितीसाठी खूप खूप धन्यवाद खरं म्हणजे आपण पाहतो आहे एस टी कर्मचाऱ्यांची मागणी जी आहे विलनीकरणासोबतच वेतनवाढीची मागणी आहे आणि आता त्याच वेतनावरती कुऱ्हाड पडणार आहे कपात केली जाणार आहे अशी चर्चा आहे नेमकं काय होणार आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे